मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे श्रद्धा वाढणं हे कुठल्याही समाजामध्ये उत्तमच असतं. अंधश्रद्धा वाढू नये पण समाज हा श्रद्धाळू असला पाहिजे. त्यामुळे जर नेते श्रद्धाळू झाले तर त्यांना मानणारे इतर जे कार्यकर्ते ते श्रद्धाळू होतील. ते मला असं वाटतं चांगली सुरुवात. काल खरं तर माफी मागितली त्याच्यावरती किंवा त्यांचं स्पष्टीकरण दिले पण सुप्रिया सुळेंवरती म्हटल्यानंतर टीका होती की महिलांच्या बाबतीमध्ये असं बोलणं. मला असं वाटतं दादांनी अतिशय नीट स्पष्टीकरण त्याचं दिलं आहे. सुप्रियाताईच नाही तर कुठल्याही स्त्रीच्या संदर्भात आमच्यापैकी कोणीच असं कधी बोलणार नाही. आणि कधीकधी आपण आपली जी गावातली भाषा असते ती भाषा वापरतो पण त्याचे अर्थ वेगवेगळे निघतात. म्हणून त्यांनी त्या संदर्भात मला असं वाटतं की स्वतः दिलगिरी व्यक्त केली आहे. मी आता तो विषय वाढवण्यात काही कारण नाही. संभाजी राजांनी आज पत्रकार परिषद घेतली, मुख्यमंत्र्यांवर टीका केली की त्यांनी आश्वासन दिलेलं ते पाळलं नाही आणि वचन मोडल्याची टीका त्यांच्यावरती केली जी काही दिवसांपूर्वी तुमच्यावरती करण्यात आलेली होती. हे सरकार तयार होत असतं. मला असं वाटतं की खरं म्हणजे एकूणच संभाजी महाराजांची ज्या प्रकारे कोंडी करण्यात आली, पहिल्यांदा पवार साहेबांना नीट माहिती होतं की यावेळची जागा त्यांच्याकडे नाही, त्यांच्या कराराप्रमाणे ती शिवसेनेकडे आहे. तरी त्यांनी जाणीवपूर्वक आम्ही संभाजीराजेंना पाठिंबा देऊ, आमची अधिकची मतं त्यांना देऊ असं सांगून एक चित्र निर्माण केलं. त्यानंतर सांगितलं अरे आमच्याकडे तर जागाच नाही, ही शिवसेनेकडे आहे, आम्ही शिवसेनेला सांगू. मग शिवसेनेने सांगितलं की हो आम्ही संभाजीराजेंना त्या ठिकाणी मदत करायला तयार आहोत. संभाजीराजेंनी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की मी कुठल्याही पक्षाकडनं लढणार नाही, सगळ्यांनी मला पाठिंबा द्यावा. पण त्यांच्याशी चर्चा करून बाहेर मात्र बातम्या सोडल्या की 12 वाजता संभाजीराजे शिवबंधन बांधण्याकरता येणार. आणि त्यानंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा फोन उचलला नाही, माझाही उचलला नव्हता, तसा संभाजीराजेंचाही त्यांनी उचलला नाही. त्यामुळे मला असं वाटतं हे काही नवीन घडलेलं नाही. दरवेळी हे असंच वागतात आणि त्याच्यानंतर विक्टिम कार्ड शिवसेनेच्या वतीनं प्ले केलं जातं. मात्र ठरवून संभाजीराजेंची कोंडी या ठिकाणी करण्यात आली आहे, आता हे स्पष्ट झालं आहे. आणि म्हणूनच ही बाब संभाजीराजेंनी स्पष्ट केली आहे. जेव्हा मला संभाजीराजे भेटायला आले होते त्यांनी मला हेच सांगितलं होतं की सगळे मला समर्थन देतील आणि तुम्ही मला समर्थन द्या, मी कुठल्याही पक्षाकडनं उभा राहणार नाही. मी त्यांना अतिशय स्पष्ट सांगितलं होतं की सगळे खरंच जर तयार असतील तर मी आमच्या हायकमांडशी नक्की बोलेन. पण त्यानंतर काय घडलं आपण सगळ्यांनी बघितलं. आता 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 काय म्हणजे राज्यसभेच्याच निवडणुकीमध्ये जी जागा आता जिच्यासाठी चुरस आहे त्याबाबत आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, हायकमांडने परमिशन दिली तर 6वी जागा आम्ही लढणारच. दुसरी गोष्ट म्हणजे पंकजा मुंडे असं म्हणाल्या की केवळ निवडणुका आल्या की माझ्या नावाची चर्चा होते, कुठेतरी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. नाही मला असं वाटतं नाराजी वगैरे नाही. पंकजाताई आमच्या सिनियर नेत्या आहेत, साहजिक ज्यावेळेस एखादी निवडणूक येते तर त्यांचं नाव चर्चेत येणं हे साहजिकच आहे. त्याच्यामुळे त्यात वावग नाही आहे कारण कुठल्याही पदाकरता ते एलिजिबलच आहे. त्या संदर्भातला निर्णय त्यांना आणि आमच्या हायकमांडला करायचा आहे. आमच्या सगळ्यांकडनं त्यांच्या नावाला पूर्णपणे सकारात्मकता आहे, काहीच अडचण नाही आहे. ते आणि आमचं हायकमांड मिळून या संदर्भात निर्णय करतील. शेवटचा प्रश्न, दोन मोठ्या कारवाया काल रात्रीपासून झाल्यात, अनिल परबांची ईडीची रेड असेल किंवा आणि अविनाश भोसले यांना सीबीआयनं अटक केलेली असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय सांगाल? आधी अनिल परब असं म्हटलं की त्यांचं सांडपाणी जे ते सोडलेलं नव्हतं म्हणून त्यांच्यावर ईडीने ही कारवाई. बघा मी या संदर्भात काही सांगू शकत नाही. याचं कारण आहे कारवाई ईडीने केली आहे, त्यामुळे का केली हे ईडी सांगेल, का करू नये हे त्यांनी सांगितलेलं आहे. मी एवढंच सांगू शकेल की ईडी एक अतिशय प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांच्या हाती काही ना काही असल्यानंतरच ते कारवाई करतात. मात्र या संदर्भातले अधिक डिटेल्स हे ईडी. नार्कोटिक्सच्या कारवाईबाबत म्हणजे ज्यात नार्कोटिक्सची कारवाई झाली होती, ज्यात आज आर्यन खानचं नाव आरोप करतात. यावर मी दुपारी बोललो आहे, मी दुपारीच सांगितलं की या ज्या काही तपास एजन्सीज असतात
या प्रोफेशनली काम करतात, आरोपपत्र दाखल करत असताना जर योग्य पुरावे नसले आणि आरोपपत्र दाखल केलं तर त्यांना एजन्सीचं पद देखील खाली येते. त्यामुळे त्यांनी जर आरोपपत्रात नाव टाकलं असेल तर याचा अर्थ त्यांच्याकडे त्या संदर्भातला क्रेडिबल पुरावा नसावा, म्हणूनच अर्थात त्यांनी ते टाकलं नसेल. पण या संदर्भात मला कुठलीच माहिती नाही, मी आरोपपत्र देखील बघितलेलं नाही.